ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी. बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर उचलेगिरी केली जाते. या सिनेमासृष्टीत अनेक गाणी, चित्रपट, डायलॉग्स आदी ॲक्शन सीन्स देखील हॉलिवूड किंवा कोरियन चित्रपटामधून कॉपी केले जातात. काही वेळा ही नक्कल अधिकृतरित्या केली जाते, तर काही वेळा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षक त्यांचे पुरावे शोधून प्रेक्षकांसमोर सादर करतात. सलमान खानचा आगामी राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट देखील एका कोरियन मालिकेची कॉपी असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीकडे सध्या मोठ्या प्रमाणात मोठ्या बॅनरचे चित्रपट आहे. ती सध्या भूल भुलैया 2 शूटिंग करत आहे. मात्र या शूटिंगचे काम थांबले आहे कारण तिच्या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय निर्माते मुराद खेतानने तिला एका अपूर्वा चित्रपटासाठी घेतला होता. हा चित्रपट स्त्रीप्रधान चित्रपट आहे. हा एक रोमांचक थ्रिलर चित्रपट आहे. यात मुराद किरायाला मुख्य भूमिकेत घेऊ इच्छित होता, मात्र किरायाने बजेट कमी असल्यामुळे चित्रपट नाकारला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी यांनी अभिनेत्री कृती सेनाने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केलाय आणि त्यावर केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आले आहेत. जीवघेण्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. संक्रमणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दरम्यान क्रिकेटचा देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी ट्विट करून त्याने याबाबत माहिती दिली आहे. तेंडुलकर हा घरीच क्वारंटाईन झालाय. बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचसोबत आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपली तपासणी करून घ्यायचं आवाहनही परेश रावल यांनी केलं आहे. या मनोरंजनपर बातम्यांमध्ये आपण येथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.